अकोला जिल्हा सरोपच्या रुग्णालयात उपचाराऐवजी मिळतो मार. निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांना व्यसन कोण घालणार? आपल्या लहान मुलाची तब्येत खराब असल्या कारणामुळे त्याला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले असता स्थानिक सरोपच्या रुग्णालयात कर्मचारी यांनी सौजन्याने न वागता आईला सुरक्षा रक्षक करवी मारहाण केली असल्याची घटना आज सकाळी घडली आहे. रुग्णालयाची पूर्ण माहिती नसल्याने आपला मुलगा सोबत घेऊन भटकंती करणारी महिला अहोभाऊ हा वॉर्ड कुठे आहे, दादा औषधे कुठे मिळतात, अशा केविलवाण्या स्वरात प्रश्न विचारणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य न करताच रितसर मार्गदर्शन न करता त्यांच्याशी कटू शब्दात बोलणे, रुग्णांना शिव्या घालणे, इथे येऊन आमच्यावर उपकार केलेत का अशा पद्धतीने ओरडणे असे वर्षानुवर्षे दिसणारे चित्र आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे. डॉक्टर्स, कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोणाशीच काही देणे घेणे नाही. सर्वच जण केवळ वेळ मारून नेण्याच्या उद्देशाने काम करीत आहेत. या सर्वांना रुग्णांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याच्या कर्तव्याचा जणू विसरच पडला आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या अशा सरोपचार मधील कर्मचाऱ्यांना व्यसन कोण घालणार या प्रश्नाचे उत्तर लोक शोधत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात घरची परिस्थिती हलाखीची असल्या कारणामुळे सर्वसामान्य नागरिक रोगाचे निदान आणि उपचार करण्याकरिता शासकीय रुग्णालयाचा आधार घेतात. पहिलेच आपल्या समस्येने ग्रासलेला हा रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक चिंतेत असतो. त्यांना वेळीच मदत मिळाली तर त्यांच्या वेदना कमी होतात. मात्र येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना लोकांचे काहीही देणं घेणं नाही. केवळ वेळ मारून नेट नोकरी करणारे कर्मचारी बेताल वागत आहेत. त्यांच्यात माणुसकी मानवता नावाची चीज दिसत नाही. आज अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दुःखावर उपचार मिळण्याऐवजी त्या मातेला मार खावा लागला आहे. सौ भारती या महिलेचे नाव असून आपल्या आदित्य नावाच्या 5 वर्षीय मुलास तब्येत खराब असल्या कारणाने शासकीय रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी घेऊन आली असता तेथील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांनी या महिलेला मदत करणे तर दूरच, साधी विचारपूस देखील केली नाही. एका चिठ्ठीवर 3 नाव लिहून देऊन 104 नंबरच्या रूममध्ये जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिलेने त्यांच्यासोबत गैरवर्तन करून शिविगाळ केल्याचा आरोप या महिलेवर केला आहे. याची विचारणा करण्याकरिता ही महिला आली असता येथील ड्युटीवर असलेले सुरक्षा रक्षक आणि दोन महिला कर्मचाऱ्यांनी या महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेची नोंद पोलीस दप्तरी नाही तर अन्य कुठेही घटनेची नोंद घेतली नसल्याने वारंवार असे प्रकार येथे घडत असावेत आणि अकोल्यात अनोळखी इसम उपचारासाठी येत असल्याने बुकत्यांचा मार सहन करून निघून जात असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत कोण या बेताल वागणाऱ्या कर्मचारी यांना व्यसन घालेल याचे उत्तर शोधले जात आहे. हात फिरगव फिरगव मारला, लोक भी पाहणार आहे, असे अंधळे होतील की त्याच्या त्याच्या जिंदगीनं भी असंच घडणार, पण त्याला कोणीच मदत करणार नाही. पाहणारे लोक भी तिथं जे पाहणारे जितके असतील त्याच्या सोबत असंच घडी काय पाहिजे. डायरेक्ट डॉक्टरांना भेटा, डॉक्टरांना भेटा तर काय काय केलं ते पहिले विचार. कर्मचाऱ्यांनी मला एकटीला किती जणून जुडून मला मारलं का, मारलं का पण मारलं का मला. मी हे चिठ्ठी पा, त्याच्यावर नंबर पा, ते पा. मी चिठ्ठी काढली, जिथे चिठ्ठी काढली ते चिठ्ठी आपण जिथे काढतो जे जे विचारलं तेच आपण सांगतो. माणुसकीचे लोक शिल्लक बोलत नाही. तुमचं नाव काय? आदित्य संतोष भाट. हां मग त्यांनी जे विचारलं तेवढं सांगेल ना, का मी त्याच्यापेक्षा मोठी आहे ड्युटीची. हां त्यांनी मला 104 नंबर लिहून दिला. मग त्यांनी त्या चिठ्ठीवाल्यांनी जे लिहून दिलं तिथे मी गेली. तिथे गेली तिथे बसणारी ती कंपाऊंडर बाई एकदम नीच शब्दात त्याच्या काही बोलून मला काहीच्या काही बोलू राहिली. हे म्हणे हे याचा दवाखाना, म्हटलं हे याचा नाही पण हे लिहिणारा जो आहे चिठ्ठी देणारा. त्यांनी म्हटलं हे 104 हे केलं. मी वरही गेली आणि त्यांनी म्हटलं की खाली या, म्हणजे खाली वर येऊन का मरा पाहिजे. हां मुलाच्या पोटात काही नाही. हां मग ज्याची चुकी आहे त्याच्यावर हे करावं की नाही, त्यांनी त्यांची ड्युटी आहे तर नाही. तर त्या बाईचंही म्हणणं, खाकी ड्रेसवाला एक माणूस होता जाडा जुळा, हा ते दोघं जण एक झाले. नंतर ते कोण मेजर का कोण ते साहेब आला, हा सगळे झाले एक. काय केलं मग त्यांनी? हा काय केलं त्यांनी? त्यांनी मला मारला त्या मुलीने. त्या मुलीने मला मारला त्या कंपाऊंडर बाईला, त्या मेजरला म्हटला म्हणे हिला म्हणे हिला मारायला. ते लोकांनी पाहिला तर लोक कोणीच नाही आलं का समोर? कोणीच नाही आलं. माझ्या मुलाला विचारा जाग रे आधी, सांग ना कोण कोण मारला, किती जणांना मारलं सांग, सांग लवकर तू. ते एका बोलीन दोन बाहेर आणि एका माणसानं माणसाने हात उचलला का तुमचा? मग मोठा मेजर मधला मोठा